तर आज तारीख 22 मे आणि आता 8:30 वाजले आहेत सकाळचे आणि मी आता चाललो आहे मुंबईला परत. तर आपण आता राईड करतो आहे परत मुंबईसाठी आपल्या गाडीवरती स्कूटीवरती. तर आता पटपट सेटअप करतो आणि निघतो. तसं तर गिअर्स घातले आहेत, हेल्मेट वगैरे कॅरी केलं आहे, तर आता इथून निघतो आहे. तर चला बघूया मी आपली गाडी आता सेटअप करतो निघतो. कियान बाय बाय बाय. तर निघालोय आता आम्ही आमच्या इकडून, चाललोय आता आम्ही मुंबईला. तर आता पहिले पेट्रोल टाकतो. तर आपली राईड स्टार्ट करून काही किलोमीटर पुढे आलो घरापासून आणि मग हे असे थोडा खराब रस्ता चालू झाला, त्याच्यावरून राईड करत होतो आणि मग राईड करता करता थोडं पुढे आलो. बघितलं तर पाठी जे आपण सामानाची पिशवी बांधली होती राईड करायच्या स्टार्ट करायच्या आधी, ती थोडी लूज वाटत होती. तर मी इथे गाडी थांबवली, उतरून पहिलं चेक केलं, बघितलं तर पिशवी थोडी लूज झाली होती. नायलॉनची रस्सी बांधल्यामुळे ती थोडीशी लूज वाटत होती. मग मी तिला थोडं ॲडजस्ट केलं, थोडंसं टाईट केलं, इकडून तिकडून ॲडजस्ट केलं. ॲक्च्युली अशा टायमाला बंजी कॉड यूज केली पाहिजे आणि माझ्याकडे होतीसुद्धा बंजी कॉड, पण राईड स्टार्ट करायच्या आधी जे मी बांधत होतो तेव्हा ती बंजी कॉड माझ्याकडून टाईट करतानाच तुटली होती. पण मग आता इथे मी थोडंसं टाईट केलं, पिशवीला टाईट बांधले आणि इथे आपली परत राईड चालू केली. तर आता पुढे पुढे निघतोय. पाठी बांधलेल्या सामानाची पिशवी टाईट केल्यावर थोडे पुढे राईड केल्यावरती काही किलोमीटर आणखी पुढे आलो. थोडं आणखी पुढे आल्यावरती मला परत सेम असं पाठची पिशवी अशी हलताना जाणवली, तर मी पुन्हा गाडी थांबवली आणि ह्या टायमाला ती बरीच लूज झाली होती. मी गाडी थांबवून उतरलो आणि इकडे उतरून बघतोय तर पूर्ण पिशवी वन साईड गेली होती, ऑलमोस्ट पडायला आली होती. मग ती मी पिशवी काढूनच टाकली, तिकडून रशी लूजच झाली होती तर काढून टाकली. एक्स्ट्रा बंजी कॉर्ड कॅरी केली पाहिजे होती, पण मग नायलॉनच्या रशीने मी जेवढे बांधली होती इथे मी पूर्ण बांधून घेतली. तर पिशवी निघाली होती तर मी आता बांधली परत, आता निघतो इकडून आपली गाडी. तर चला निघूया आता डायरेक्ट पेट्रोल पंपला भेटूया. चला तर पेट्रोल टाकून झाल्यावर काही 50 किलोमीटर पुढे आलो आम्ही, 50-60 किलोमीटर पुढे आलो असेल. आणि इकडे बघा पूर्ण ट्रकला अशी आग लागली होती, पूर्ण रस्ते पण जाम झाले होते. आपल्या ड्रायव्हर लोकांना काय एक्सप्लेन असावं आणि आजूबाजूला सगळे लोकांना थांबवून ठेवलं होतं, ट्रॅफिक पण खूप झाली होती. म्हणून आम्ही लोकल्सला विचारलं दुसऱ्या रस्त्यासाठी. आता इकडचे लोक बोलतात की दुसरा रस्ता आहे पाटील, तर आम्ही आता तिकडून दुसऱ्या रस्ता तिथून जातो. आता आलो तो पुढे, आता 100+ किलोमीटर झाले,
100+ किलोमीटर चालले आता जरा थांबलो पाणी वगैरे पितो एक ब्रेक आणि टँक फिल करून घेतलं आता तर आमचा पहिला ब्रेक आम्ही घेतला म्हणजे असा जास्ती टाईमचा इकडे आम्ही थांबलो आता खायला इथे गाडी लागले तर आम्ही आता खेडमध्ये थांबलो फर्स्ट ब्रेक घेतला 1.5 मिनिट शेवटे आता आम्ही गाड्या लावल्या तिकडं बघा काय काय तर आता जेवलो आम्ही आणि आता निघतोय वाजलेच 4:30 आम्ही लोक थांबलो आता पाणी प्यायला थोडं थंड पाणी घेऊन थंड ब्रेक घेतला सेकंड ब्रेक आपला आता कुठे पोचलो बघायला लागेल तर 4:30 अजून मला वाटतं 2-3 तास लागतील जायला तर चला बघू आता पुढेच आता 4:45 झाले आम्ही लोक आता कोलाडला कोलाडवरून निघतोय तर बघूया 15 किती वाजेपर्यंत पोचतो आता 350 किलोमीटर झाले आणि आता आम्ही थांबलोय चाय प्यायला कारण आता जरा चाय वगैरे पिऊ थोडं 5 मिनटं ब्रेक घेऊ आणि मग इकडून पुढे जाऊ इथून 5 किलोमीटरच आहे पुढे मग तिकडून घरी जाऊ चल चला तर इकडून अजून 1 तास दाखवतोय 27 किलोमीटर आहे आपला घर तर इकडून अजून 27 किलोमीटर आहे तर आपण जाऊया आता चला बघूया आणि मी मोटो व्लॉग नाही केला येताना थोडे पॅचेस दाखवले आता मी करतो हे इकडे करतो कारण दुपारी ऊन खूप होतं म्हणून नाही जमत हां तर आजचा हा आपला व्हिडिओ आपल्या कोकण सिरीजचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे शेवटचा पार्ट असणार आहे तर तुम्ही कोकण सिरीज आपली बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर जाऊन आपले बाकी व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता आणि कोकणामध्ये आम्ही 11 तारखेला ॲक्च्युली आलो होतो कोकणामध्ये आणि आज 22 तारीख आहे आम्ही चाललो आहे रिटर्न तर 10 दिवसामध्ये जी काय मजा केली त्याचा थोडासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करू शकलो तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि आपले कोकण सिरीज ही कशी वाटली तुम्हाला हे पण तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि असाच व्हिडिओला शेअर करा सपोर्ट करा आणि आता आम्ही इथून पुढे चाललो पनवेलमधून मला लोकेशन बघते माझं इथून हा सर्कल असा करून सरळ जायचं ना हा रोड पाली डायरेक्ट शिलफाटा समोर आहे ठीक आहे समजला हां बंद कर
हाँ चल बाय। तर आता इथून निघालो आणि आता आमच्या दोघांचं डेस्टिनेशन वेगवेगळं असणार आहे। ते सरळ सर्कलवरून लेफ्ट घेऊन जाणार आहेत मुंबई भायखळ्याला आणि मी इथून सरळ जाऊन आपला कल्याण फाट्याला जाणार आहे। तर आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला घरी पोचायला। तर चला ट्राफिक चेस करून आपल्या एरियामध्ये एंटर केलं जायला। आलो आता घरी आणि पोचलो, सगळं बॅग्स वगैरे सगळ्या काढल्या आणि टोटल आज आपण 381 किलोमीटर्सची राईड केली। म्हणजे घरात त्या दोन गावावरून निघाल्यापासून इथपर्यंत मी आता चेक केलं 381 किलोमीटर्स आपण आज चालवली गाडी। बरेच ब्रेक घेतले आणि आता पोचलो घरी। आता फटाफट फ्रेश वगैरे होतो आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपली कोकण सिरीज कशी वाटली सांगा, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।